की राज्य शासनामध्ये आमचं विलीनीकरण झालं पाहिजे। जवळपास आमच्या या लढ्यामध्ये आतापर्यंत आमच्या सत्यांची बांधवानी आपल्या देहाचा त्याग केलेला आहे, हे शहीद झालेले आहे, तरी सुद्धा इथल्या सरकारला जाग येत नाही। मला या ठिकाणी प्रामुख्याने या सरकारला माय माऊली ज्यांना आम्ही म्हणतो आपल्याला विनंती आहे, आम्ही आमचा लढा अत्यंत शांततेमध्ये लोकशाही पद्धतीने गांधी विचारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रेरित होऊन रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसा असावं, स्वराज्य कसा असावं, त्या लढ्यामध्ये आमचे एवढे बांधव जरी आम्हाला शहीद झालेले असले तरी आम्ही हे सगळ्या गोष्टी आम्ही आत्मसात केल्या आहेत, तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही। मला सांगा ना तुम्ही का जाग येत नाही? न्यायालयाच्या पूर्ण संविधानाला प्रेरित होऊन आम्ही आमचा लढा चालू ठेवलेला आहे। न्यायालयानं 12 आठवड्याची या राज्य सरकारला तिथल्या समितीला वेळ दिलेली होती, गेल्या 3 तारखेला इथल्या सरकारची त्या समितीची मुदत संपलेली आहे, त्यानंतर आम्ही 1 आठवडा त्यांची वाट पाहिली, तरी सुद्धा आमचा अहवाल कोर्टामध्ये सादर होत नाही। म्हणजे काय इथं काय हुकूमशाही चालू होता, लोकशाही कुठे गेली? मला सांगा बघा, कालच आजचाच पेपर आहे, या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री सांगतात काल जे मुस्लिम समाजाचं जे हिजाब म्हणून जे काही चालू आहे त्यावर इथलेच या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे। मग आम्ही काय करायलो? आम्हाला सुद्धा संविधानामध्ये जे हक्क दिलेले आहेत तो आम्ही तोच न्याय मागत आहोत, आम्ही दुसरं चुकीचं काही मागत नाही। सरकार मला सांगायचं, जनतेला आव्हान करायचे, मला सांगा माझा हा एसटीचा चालक याला 12,000 पगार आहे, जो की या इथल्या प्रवाशांची सेवा करण्याच्या पाठीमागे 40 ते 45 जीव आहेत, त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याचं काम माझा हा बहादर चालक करतो, आणि तोच एखाद्या सरकारचा जो चालक आहे त्याला पगार 1 तास आहे, साहेबाला फक्त घरून ऑफिसरला द्यायचे, त्यांना पगार 60 ते 70 हजार, हा तुझ्या बाबा, यासाठी आम्हाला विलीनीकरण पाहिजे, म्हणून आम्ही म्हणतो आम्हाला विलीनीकरण का पाहिजे तर त्यासाठी पाहिजे। मला सांगा, या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये दोन लावून गेलेला आहे, सगळे लोक घरामध्ये बसलेले असताना इथला शेतकरी आणि माझा हा कष्टकरी चालक आज रस्त्यावर धावलेला आहे, त्या जनतेची सेवा केलेली आहे, ज्या ज्या वेळेस या राज्य सरकारवर संकट आलं त्या त्या वेळेस हा एसटीचा कर्मचारी धावून गेलेला आहे, तरी सुद्धा इथल्या सरकारला जाग येत नाही। म्हणून माझ्या या ठिकाणच्या राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे। मला एक सांगा, आज कोर्टामध्ये यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केलेला, इतके दिवस गेलं का? या पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला एवढं मोठं आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे, आणि आम्ही त्यांचा मान घेऊन या ठिकाणी हा आमचा रस्ता रोडचं आंदोलन आपल्या शांततेमध्ये करत आहोत। मला विनंती आहे इथल्या सरकारला, मला इथली विनंती आहे सरकारला, इथल्या मुख्यमंत्री साहेबांना आता हा कोरोनाचा खरा करा, आम्हाला राज्य शासनामध्ये विनंती करावी, करा काय झालं आता जवळ की जरा हा अहवाल माहीत का येत नाही? तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये काय झालं? 2017 ज्यावेळेस आपण असाच रस्ता बघतो चक्काजाम केला होता, त्यावेळेस तिथल्या उच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे की हे एसटीचे कर्मचारी हे राज्य सरकार प्रमाणे त्यांना वेतन द्या, हे राज्य सरकारचं आर्टिकल 12 प्रमाणे, परंतु हा निकाल इथल्या संघटनेने इथल्या प्रशासनानं इथल्या राजकीय नेत्यांनी दबवून ठेवला, म्हणून इथल्या जे समितीमधले सदस्य आहेत IAS अधिकारी त्यांना भीती वाटलेली आहे जर आपण हा अहवाल निगेटिव्ह दिला तर आपल्याला जे न्यायाधीन लढाई लढायले सदावर्ते साहेब नक्की या न्यायालयामध्ये या समितीच्या अहवालाची चिरफाड करणार आहे, म्हणून हा अहवाल दबवला जात आहे। मला सांगा गाव आज तारीख वेळ आली, इतके दिवस काय झालं होतं? म्हणून मी परत सांगतो, एकजूट राहा, एक ठाम राहा, लढा विनंती करा, ठाम राहा, कामगार एकजुटीचा विजय, कामगार एकजुटीचा विजय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, इन्कलाब।
विलीनीकरण झालंच पाहिजे, शासनात विलीनीकरण झालंच पाहिजे। जय हिंद, जय कामगार।